तर नाशिकमधील नांदगाव तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाई भेडसावते. असं असताना माणिकपुंज धरणावर तालुक्याचे भिस्त कायम आहे. नांदगाव शहरातील माणिकपुंज या धरणावर नांदगावमधील अनेक गावे अवलंबून आहेत. या अशा परिस्थितीत माणिकपुंज धरणातून मोटरच्या साह्यानं पाण्याची चोरी होत असल्याची बाब उघडकीस झाली. पाण्याची चोरी होत असल्याची बाब लक्षात येताच नांदगाव तहसीलदार सुनील चौदाणे आणि पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, जलसंपदा विभाग दिलीप काळे यांनी संयुक्त कारवाई करत या कारवाईत पाणी चोरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारी जप्त केल्यात. सध्या नांदगाव तालुक्यामध्ये 47 गावं आणि 222 वाड्या पाडेवस्ती 49 टँकर चालू आहेत आपल्याकडे. तर तालुक्याला प्रचंड पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये माणिकपूर धरणावर जे पाणी आहे त्या पाण्याच्या माध्यमातून आम्ही तालुक्याला पाणी पुरवठा करण्याचं नियोजन केलेलं आहे. परंतु आमच्याकडे अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या की शेतकऱ्यांचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे ते पाणी संपूर्ण उन्हाळ्यापर्यंत तालुक्याला पुरेल असं वाटत नाही. म्हणून आज पोलीस विभाग, महसूल विभाग, त्यानंतर ग्रामविकास, MSEB आणि माणिकपूर धरणाचे कार्यकारी अभियंता असे सर्व पथकासह आज रोजी आम्ही इथे कारवाईसाठी आलेलो आहोत. आणि आता ज्या लोकांचा अवैध उपसा चालू होता त्यांच्या मोटारी जप्त करायची कारवाई करूया आहोत.